संभाजी पोलिसांची नोटीस महात्मा गांधींबद्दल वक्तव्य प्रकरण आठ आले शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे संभाजी भिडे यांना आठ दिवसात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस दिली आहे या पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भिडे यांच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात कलम एकशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आता पोलिसांनी संभाजी भिडे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे पोलीस संभाजी भिडे यांच्या आवाजाचे एक सॅम्पल घेणार आहेत संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप पोलीस तपासणार आहेत वादग्रस्त ऑडिओ क्लिप संभाजी भिडे यांच्याच आवाजाचे आहे का यासाठी भिडे यांच्या खऱ्या आवाजाचे सॅम्पल घेऊन फॉरेन्सिक मध्ये पाठवण्यात येणार या, या संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीआरपीसी कलमानुसार संभाजी भिडे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी